गुड मॉर्निंग एव्हरीबडी टुडे वी आर गोइंग टू लर्न सब्जेक्ट इंग्लिश स्टँडर्ड सिक्स्थ चॅप्टर नंबर इज वन पॉईंट थ्री अँड चॅप्टर नेम इज ॲट्टो बायोग्रॉफी ऑफ अ ग्रेट इंडियन बस्टार्ट ॲट्टो बायोग्रॉफी मिन्स आत्मचरित्र द ग्रेट इंडियन बस्टर्टचं या ठिकाणी आत्मचरित्र या ठिकाणी आज आपण या ठिकाणी लर्न करणार आहोत Which is the heaviest flying bird in India? Which is the heaviest flying bird in India? Well, friends, it's me, the Great Indian Bustard. I feel proud to be known as the Great Indian Bustard. I have more than 30 different names in various Indian languages. In Marathi, I am known as Maldok, or whom I can weight up to 18 kilos and can stand up to 4 feet in height. Reaching up to your shoulders or even higher, I have got a long white neck, brown wings, tall yellow legs, and a black cap on my head. My wife, Mr. Mrs. Bustard, is smaller. And slimmer than I am, and her neck is not white. But I have shared humans say that we both look impressive. Atto biography of great Indian bust. To first introduction to myself, Nashiket Kalesar, Manurkar Maharaj English School, Shirur Kasar. Today we are going to learn Atto biography of a great Indian bustard. Great Indian bustard's Atma Charitra. Tbaga,

की मला द ग्रेट इंडियन बस्टर्ड म्हणत बघा ग्रेट म्हणजे महान आय हॅव मोर दॅन थर्टी डिफरंट नेम्स मला तीस नावं आहेत आपल्या इंडियन लँग्वेजमध्ये किती नावं आहेत मला थर्टी हाऊ मेनी थर्टी आणि मराठीमध्ये मला मालढोक म्हणतात तर होम म्हणतात आणि माझं वजन किती आहे एटीन किलोस अँड आय कॅन स्टॅन अप टू फोर फीट इन हाईट माझं माझी जी कशी मी फोर फीट रिचिंग अप टू युअर शोल्डर्स और इवन हायर आय हॅव गॉट अ लाँग व्हाईट नेक मला माझी जी नेक आहे ती कशी व्हाईट आहे लाँग आहे ब्राऊन विंग्स आहेत टॉल आपलं माझी जी टॉल येलो लेग्स अँड अ ब्लॅक कॅप ऑन माय हेड माय वाईफ मिसेस बस्टर इज स्मॉलर आहे माझ्यापेक्षा काही स्मॉलर आहे आणि स्लिमर आहे देन आय एम अँड हर नेक इज नॉट व्हाईट तिचं माझी जे नेक आहे ते व्हाईट नाही बट आय हॅव हिअर्ड ह्युमन्स से दॅट वी बोथ लुक इम्प्रेसिव्ह ज्यावेळेस मला काय ह्युमन्स काय करतात द ग्रेट म्हणतात त्यावेळेस मी इम्प्रेसिव मी काय होतो प्रभावित होतो मला आनंद होतो मला काय होतो प्रभावित होतो मला आनंद होतो आणि तर फर्स्ट या ठिकाणी आपण क्वेश्चन घेणार आहोत The answer is Which is the heaviest flying bird in India? The answer is the answer the great Indian bustard is the heaviest flying bird in, in India. Okay, second paragraph I live on grassland and deserts along with my other friends, including chinkara, blackbuck, and lars. I eat everything, including snacks. लि लिझर्ड स्मॉल फ्रुट्स अँड बेरीज अँड ऑल शॉर्ट्स ऑफ इन्सेक्ट दॅट इज अ व्हेरी हेल्थी हॅबिट बट ग्रास ओपर्स अँड बिटल्स आर माय फेवरेट फूड आयटम्स आय लिव्ह ऑन ग्रासलँड आय लिव्ह ऑन ग्रासलँड मी कसा गवताळ प्रदेशात राहतो त्या ठिकाणी डिझर्टमध्ये सुद्धा राहू शकतो माय मा त्या मा, ठिकाणी माझे जे, जे अदर फ्रेंड्स आहेत त्यांचं नाव काय आहे चिंकारा ब्लॅकबक पुन्हा नंतर लार्क्स हाउ मेनी फ्रेंड्स थ्री त्यानंतर कोण कोणते ते चिंकारा ब्लॅकबर्क अँड लार त्यानंतर ईट एव्रीथिंग इन्क्लूड मला माझं जे खाद्य आहे मी जे खातो ते कोण काय खातो स्नेक्स साप लिझाट पाल त्यानंतर स्मॉल फ्रुट्स अँड बेरीज अँड सॉर्ट्स ऑफ इन्सेक्ट्स दॅट इज अ व्हेरी हेल्थी हॅबिट त्याच्यामुळे माझी हॅबि माझी कशी जी हेल्थी काय आहे मला माझी जी स्ट्रॉंग हेल्थी काय वेल्थ म्हणजे तब्येत एकदम स्ट्रॉंग आहे आणि मला एक दॅट इज व्हेरी हेल्थी हॅबिट बट ग्रास अँड बीटल्स आर माय फेवरेट फूड आयटम्स पण सगळ्यामध्ये मला जे फेवरेट फूड्स माझं कोणतं माहिती आहे का ग्रास ओपर आणि बीटल्स कोणते ग्रास ओपर्स अँड बीटल्स आर माय फेवरेट फूड आयटम्स बघा तो काय म्हणतो मी कुठं राहतो गवत्रा प्रेशा नंतर माझे जे फ्रेंड्स आहेत त्यांचं नाव काय आहे चिंकारा ब्लॅकबेन अँड अला, अँडलार्स पण त्या ठिकाणी डिझर्टमध्ये सुद्धा मी राहतो नंतर मी काय खातो स्नॅक्स खातो लिझाट खातो स्मॉल फ्रूट्स खातो बेरीज खातो आणि दॅट इज व्हेरी हेल्थी हॅबिट माझी जी हॅबिट आहे ती कशी आहे हेल्थी आहे म्हणजे चांगल्या प्रकारे आणि परंतु मला सगळ्यात जास्त आवडतं ते म्हणजे कोणतं ग्रास होपर्स कोणतं आवडतं ग्रास होपर्स आणि जास्त कोण नंतर बीटल्स माझे काय येतं फेवरेट फूड आयटम्स माझे काय येतं फेवरेट फूड आयटम या ठिकाणी आपण क्वेश्चन आन्सर या ठिकाणी बघणार आहोत फर्स्ट क्वेश्चन विच इज द हेवीएस्ट डब्ल्यू एच आय सी एच आय एस नंतर टी एच ई द एच ई ए व्ही आय एस टी हेवीएस्ट फ्लाइंग बर्ड इन इंडिया हा आपला होमवर्क आहे विच इज The heaviest flying bird in India. The tenth answer is The great Indian bustard is the heaviest flying bird in India. Which is the heaviest flying bird in India? द ग्रेट इंडियन बस्टर्ड इज द हेवीएस्ट फ्लाइंग बर्ड इन इंडिया फुल सेंटेन्समध्ये लिहायचं आहे मी या ठिकाणी शॉर्ट लिहिलं आहे तर पहिल्या क्वेश्चन काय विच इज द हेवीएस्ट फ्लाइंग बर्ड इन इंडिया त्याचा आन्सर आहे द ग्रेट इंडियन बस्टर्ड इज द हेवीएस्ट फ्लाइंग बर्ड इन इंडिया क्वेश्चन टू हू नोन ॲज मालढोक और हुम इन मराठी मराठीमध्ये म त्या ठिकाणी हुम आणि माळोक हे कोणाला मानतात हू नोन म्हणजे कोणाला हू नोन हु नोन ॲज मालडोक और हुम इन मराठी कोणाला या ठिकाणी काय म्हणतात की मालढोक आणि काय म्हणतात ही काय म्हणतात मालढोक अँड हुम मराठीमध्ये तर ते द ग्रेट इंडियन बस्टर्ड नोन ॲज मराठी मालढोक और हूम इन मराठी काय द ग्रेट इंडियन बस्टर नोन ॲज मालढोक ऑर होम इन मराठी क्वेश्चन तरी व्हाट आर फेवरेट फूड ऑफ द ग्रेट इंडियन बस्टर व्हाट आर फेवरेट फूड ऑफ द टी एच ई नंतर ग्रेट जी आर ई ए टी नंतर ग्रेट इंडियन आय एन डी आय एन इंडियन इंडियन बस्टर बी यू एस टी ए आर डी तो क्वेश्चन मार्क आंसर का है ग्रासओप एंड बीटल ग्रास ओपर एंड बीटल ग्रास ओपर एंड बीटल आर फेवरेट फूड ऑफ द ग्रेट इंडियन बस्टर ग्रास ओपर एंड बीटल आर फेवरेट फूड ऑफ द ग्रेट इंडियन बस्टर्ड याठिका पूर्ण होमवर्क तुम्ही या ठिकाणी राईट करायचं आहे काय करायचं आहे राईट करायचं आहे क्वेश्चन थ्री आहेत क्वेश्चन वन वीच इज द फ्लाइंग बर्ड इन इंडिया त्याच आन्सर द ग्रेट इंडियन बस्टर्ड इज द फ्लाइंग बर्ड इन इंडिया क्वेश्चन टू हू नोन ॲज मालडोक ऑर हुम इन मराठी द ग्रेट इंडियन बस्टर्ड द ग्रेट इंडियन बस्टर्ड नोन ॲज मालडोक हुम ऑर इन मराठी अँड क्वेश्चन थ्री व्हाट आर फेवरेट फूड ऑफ द ग्रेट इंडियन बस्टर्ड त्याच आन्सर आहे ग्रास ओपर अँड बिटल आर फेवरेट फूड ऑफ द ग्रेट इंडियन बस्टर या ठिकाणी सर्वांनी आम्हाला लाइक्स द्यायचे आहेत कॉमेंट्स द्यायचे आहेत आणि सबस्क्राईब करायचे मानुरकर महाराज इंग्लिश स्कूलला या ठिकाणी आपण थांबू थँक्स धन्यवाद